नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. पुना मर्चंट चेंबरतर्फे विविध पुरस्कार वितरण करण्यात आले. दि पुना मर्चंट चेंबर्सच्या बाबा पोकरना स्मृती प्रित्यर्थ आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट अध्यक्षस्थानी होते. यावेळी बाबा पोकरना राज्यस्तरीय पुरस्कार केवलचंद कटारिया, जिल्हास्तरीय पुरस्कार नागराज जैन आणि भगवानदास सुगंधी यांना प्रदान करण्यात आला. तसेच वीरेश गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक करमळकर यांना प्रदान करण्यात आला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. LBT रद्द केल्यामुळे 11 लाख व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून 50 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या 1100 व्यापाऱ्यांना केवळ कर भरावा लागणार आहे. व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न आहे, असे मत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच बाबा पोकरणा यांचा आदर्श ठेवून सर्व व्यापाऱ्यांनी शेतकरी, हमाल व कामगारांचे हित जपले पाहिजे, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले. महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार माधुरी मिसाळ, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, राजेंद्र तापडिया आदी मान्यवर उपस्थित होते. संस्कृती प्रकाशनातर्फे श्रीनिवास वारुंजीकर लिखित संत शिरोमणी सावतामाळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि संस्कृती प्रकाशनातर्फे संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीनिवास वारुंजीकर लिखित संत शिरोमणी सावतामाळी या पुस्तकाचे प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. संत सावतामाळी यांनी केलेले महाकार्याचे वर्णन तसेच काही कथा या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. तसेच आजच्या तरुण पिढीला संतांचे कार्य लक्षात असावे, त्यांच्यावर धार्मिक संस्कार व्हावेत
तरुणांना वाचनाची आवड आहे, त्यामुळे या पुस्तकातून तरुणांच्या मनावर नक्कीच चांगले संस्कार जोपासले जाईल याच उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री बाळासाहेब शिवरकर, सुनील महाजन, राजेंद्र माने, डॉक्टर वसंतराव वाघ, संस्कृती प्रकाशनचे श्रीमती सुनीता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. आणि या पुस्तकाचं प्रकाशन आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं होत आहे आणि हा एक अतिशय चांगला योग आहे. बऱ्याचदा प्रदर्शनाच्या निमित्तानं अनेक मुलांशी विद्यार्थ्यांशी बोलण्याचा योग येतो. संत साहित्यावरची पुस्तकं खूप आहेत आणि ती असायलाच हवी, पण बोलताना त्यांच्या मनात एक असा संभ्रम असतो की खूप मोठी पुस्तकं या मुलांच्याकडून वाचली जात नाही, जी खूप वैचारिक आहे, जी खूप वाचायला थोडीशी त्यांच्या दृष्टीने जड आहे, अशी पुस्तकं त्या मुलांच्याकडून वाचली जात नाही. आणि त्यांना एक ठराविकच गोष्टी माहिती आहे, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्याच्या तोंडून वेद वजवले, किंवा अशा ज्या काही चरित्रात्मक गोष्टी आहेत त्या त्यांना माहिती आहे. पण त्या काळामध्ये त्या संतांनी काय कार्य केलं, वास्तू अत्यंत देखणी आणि मजबूत आहे. गुन्हेगारांचा पूर्वीचं काम किती मजबूत आणि देखणं होतं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या ताईंनी संतांच्या बद्दल अत्यंत थोडक्यामध्ये मदत तुकारामांची पालखी आहे, ज्ञानेश्वरांच्या पालख्या गेल्या, प्रचंड मोठा असा पंढरपूरचा वारकऱ्याचा मेळावा झाला. पालख्या आमच्याच गावात जात असतात आणि विशेष म्हणजे दोन्ही पालख्या एकाच रस्त्याने आमच्या वाडवडीवरून जातात, बाकीच्या वेळेला तर दोन्ही वेगळ्या दोन्ही एकत्र येतात ते वाढवडीला येतात, त्यामुळे दोन्ही पालख्या आमच्या इथे एकत्र जात असताना मी एकादशीला आमच्या इथं थांबतो, पंढरपूरला जात नाही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. रिक्षा मीटर प्रमाणीकरणाची मुदत वाढवावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. रिक्षा मीटर प्रमाणीकरणाची मुदत वाढवून घ्यावी आणि त्याबरोबर कंपनीच्या प्रमाणीकरणासाठी अधिक डीलरची नेमणूक करून मीटर प्रमाणीकरणाच्या सुविधा वाढवून द्याव्यात अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. RTO व वैध मापन अधिकारी आदेश काढून मोकळे होतात, रिक्षा चालकांच्या समस्या कोणीच ऐकून घेत नाही, मीटर प्रमाणीकरणानंतरही काही मीटर अंतर दाखवले की पैसे दाखवत नाहीत, अशा अनेक प्रश्नांना रिक्षा चालकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्यासाठी पुन्हा परिस्थिती नसतानाही अधिक पैसे मोजावे लागतात अशी माहिती सुभाष वारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर अभिजित मोरे, शहर रिक्षा सेल्स समन्वय असगर बेग, सचिव सुहास शिंदे, राजेश चौधरी, आशुतोष शिपलकर सह रिक्षा चालक आदी उपस्थित होते. काय अडचणी त्याच्याशी अधिकाऱ्यांना काहीच देणं घेणं नाही हा खरा माझ्या दृष्टीने फार गंभीर मुद्दा आहे, की अधिकारी केवळ आदेश काढून मोकळे कसे होऊ शकतात किंवा माझ्या विभागाचा संबंध असे म्हणून मोकळे कसे होऊ शकतात. म्हणजे कार्यकर्त्यांच्याकडे याचं काही रेकॉर्डिंग सुद्धा आहे की वैधमापन अधिकाऱ्यांच्याकडे जेव्हा ही सगळी तक्रार घेऊन गेले कार्यकर्ते, तेव्हा त्यांच्या समोर या सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही काही करू शकत नाही अशा पद्धतीची भावना किंवा करणार नाही
किंवा जे स्टँडर्ड मीटर कंपनीचा डीलर आहे तो मी एवढे पैसे घेणारच असं त्या अधिकाऱ्यांच्या समोर सांगून गेले. तर ही जी काही अडचण आहे ती दूर व्हावी हा एक भाग आहे. दुसरा, केवळ या आगामी पराठीशी संबंधित रिक्षा व्यावसायिकच नव्हे तर मी बऱ्याच वेळा पुणे शहरात रिक्षांना फिरतो तर मला अधिकाऱ्यांच्याकडून एक तक्रार आलेली आहे की कॅलिब्रेशन नंतर अनेक मीटर त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो, कॅलिब्रेशन नंतर ते बंद पडत आहेत किंवा काही वेळेला अंतर दाखवलं जातं पैसे दाखवले जात नाही, पैसे दाखवले जातात अंतर दाखवलं जात नाही, अशा काही गडबडी होत आहेत. आणि त्याच्यामुळे आकारण म्हणजे प्रामाणिकपणे व्यवसाय करून पाहिजे रिक्षा चालकांचे सुद्धा विनाकारण कस्टमरबरोबर कटकटी होत आहेत. गेल्या 20 वर्षांनी रिक्षा चालवतो, गेल्या 20 वर्षापासून मी अनुभव करतो की या समाजामध्ये रिक्षावाल्यांना काही कोणीही किंमत देत नाही. पण माझ्या नजरेमध्ये हा रिक्षा चालक एक चांगला समाजसेवक आहे जो 24 तास लोकांना प्रवाशांची सेवा करतो. रात्र बेरात्र आजारी हो, जर कोणाचा अपघात पण झाला तर ते बरोबर घेऊन जातो, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, बरोबर त्याची चौकशी करून त्या हॉस्पिटलमध्ये पण भरती करतो. कोणाकडे पैसे नसले तरी तो त्याला कमी पैशामध्ये पण तो सोडतो, एवढे चांगले हा महारिक्षा चालक करतो. सासवड येथील 18व्या आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. सासवड येथे आचार्य अत्रे यांच्या 117व्या जयंती निमित्ताने आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या वतीने 18व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. अत्रे यांच्या स्वभावांच्या अनेक पैलूंवर आणि त्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. साहित्य, पत्रकारिता, चित्रपट निर्माते, विडंबनकार, कवी, शिक्षक, राजकारण आदी विविध क्षेत्रात पारंगत असणाऱ्या आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आचार्य अत्रे यांचे नाव सर्वसामान्य होते. अत्रे हा स्मृती देणारा इतिहास होता अशा शब्दात पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपले मत व्यक्त केले. नगराध्यक्षा आनंदी काकी, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, जालिंदर कामठे, आयोजक विजय कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. व्यक्तिमत्वातनं एक अष्टपैलू व्यक्ती, अनेक जण नाटककार असतात ते फक्त नाटकच लिहितात, अनेक जण संपादक असतात ते फक्त वृत्तपत्र चालवतात, अनेक जण राजकीय क्षेत्रात असतात ते राजकारणाच्या पलीकडे कधी डोकावून बघत नाहीत, अनेक पत्रकार असतात आमचे मित्र समोर बसले ते पत्रकारितेशिवाय बाकी काही करत नाहीत, लेखक असतात ते एक विषय आपल्या जीवनामध्ये घेतात, पण हे सारे विषय म्हणजे शिक्षकी पेशात शिक्षक म्हणून देखील आणि राजकीय प्रतिनिधी म्हणून देखील आचार्य अत्र्यांचं सारं आयुष्य पाहिलं तर मला असं वाटतं की तो एक स्फूर्ती देणारा इतिहास आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. इतकं वैविध्यपूर्ण जीवन आणि छोट्या गावात म्हणजे सासवड त्या काळात जेव्हा त्यांचा जन्म झाला आणि 4th पर्यंतच ते इथे राहिले आणि साधारणपणे पुणे जिल्ह्यातला कुठलाही माणूस जन्मला कुठल्याही तालुक्यात तरी वास्तववाला पुण्यात आल्याशिवाय मोठा होत नाही म्हणून तर शरद पवार पुण्यामध्ये आले आणि कॉमर्स कॉलेजला जॉईन झाले. आणि हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे की सगळी मोठी माणसं पुण्याची संस्कृती, पुण्यातलं वातावरण आणि तालुक्यातलं गावातलं स्कोप पाहता शिक्षणाच्या माध्यमातून केवळ ना लोकांना पुण्यात यावं लागतं आणि तसं आचार्य अत्रे देखील पुण्यामध्ये आले. पुणे महापालिकेत ते निवडून गेले. आता महापालिकेत निवडून गेल्यावर आमच्या महापालिकेत आत्ता देखील काय आणि कसं चालतं हे रात्री वृत्तपत्र निवांत वाचलं तर आपल्याला कळतं. आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन 18 वर्षापासून पूर्वीपासून आम्ही सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अत्रे साहेबांच्या नावाने स्वतंत्र 2 दिवसाचं साहित्य संमेलन करण्याची परंपरा सासवडमध्ये सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 वर्षापूर्वी संपन्न झालं आणि त्या संमेलनाचा पाझर हा खेड्यापाड्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, नवोदित साहित्यिकांच्यापर्यंत पोहोचवावा यासाठी हा उपक्रम आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषदेने
सुरू केलेला आहे. दरवर्षी साहित्य संमेलनाचे वेगवेगळे अध्यक्ष होतात. सुदैवानं यातले अनेक लोक पुढं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात. आत्रे साहेबांचा आशीर्वाद, सोपान काकाचा आशीर्वाद घेऊन या भूमीतून नवोदित साहित्यिक निर्माण व्हावेत आणि त्यांची पताका महाराष्ट्रामध्ये आणि भारताभर पोहोचावी असा आमचा प्रयत्न आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आरोग्य सेवेचे कार्यालय स्थलांतरित निर्णयावरून शासनाच्या विरोधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आरोग्य सेवेचे कार्यालय पुणे स्थानकाजवळील मध्यवर्ती इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. हे ठिकाण अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांच्या दृष्टीने सोयीचे होते, परंतु आता ते विश्रांतवाडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तो निर्णय रद्द करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. या आरोग्य सेवेचे कार्यालय मध्यवर्ती इमारतीतच राहावे या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच मागणी मान्य केली नाही तर साखळी उपोषण करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे एनगुडमेट्टी यांनी सांगितले. याबाबत निवेदन कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे, परंतु शासनाने कार्यालय हलविण्याचे पत्रक काढले आहे म्हणून हे उपोषण चालू राहणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले सहसंचालक कार्यालय, संचालक कार्यालय हे आज स्थलांतरित करून विश्रांतवाडी येथे नेण्याचा ठाट एका महिला अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. त्याच्या निषेधार्थ आज पब्लिक हेल्थ सब कॉर्डिनेट असोसिएशन ह्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज लाक्षणिक संपाचा लाक्षणिक उपोषण करीत आहे. इथे कायमच चालूच राहणार आहे. जोपर्यंत हे शासन परिपत्रक रद्द होत नाही तोपर्यंत पुणे शहरातील अंदाजित 500 ते 600 कर्मचारी हा लढा देत राहणार आहे. आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांनी विविध मार्गातून विविध प्रकारे काळ्याविणी लावून एक दिवसाचा लाक्षणिक संप करून तसेच काम बंद आंदोलन करून वेगवेगळ्या प्रकारे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन झालेलं होतं. मार्गी असलेलं जे कार्यालय आहे सहसंचालकांचं, ते कार्यालय अन्यायकारकपणे चांगलं सुस्थापित कार्यालय ते विस्थापित करून 10 किलोमीटर दूर विश्रांतवाडीला नेण्यासाठी जे गाड घातलेलं आहे शासनाने, त्याला विरोध म्हणून हे आंदोलन चालू आहे. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचं पुणे जिल्ह्यातील मुख्य जे स्थान आहे मध्यवर्ती इमारतीमध्ये, काही अधिकाऱ्यांच्या एकीकोटपणामुळे स्थलांतरित करण्याचं गाड घातला गेला होता. संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता एककल्ली मार्गाने हा निर्णय घेण्यात आला. आम्ही या ठिकाणी वर्षानुवर्षे आहोत. आमच्या डोक्यात आहे की या ठिकाणचं मध्यवर्ती ठिकाण बाहेरच्या जिल्ह्यातील येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा मध्यवर्ती आहे, सोयीचं आहे. असं असताना एका अधिकाऱ्याला 2 ठिकाणी जाऊन येऊन येऊन म्हणून हे स्थलांतरीचा घाट घातला गेल्याला आमचा विरोध आहे. आमचे सर्व प्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी, संपूर्ण महिला वर्ग आणि पुरुष वर्ग या ठिकाणी गेली महिनाभर आंदोलन करत आहे. याला न्याय मिळावा अशी इच्छा आहे आमची, कारण एकीकोटपणाने शासन चालणार नाही ही आमची धारणा आहे आणि त्यांनी चालवू नये असं आम्हाला वाटतं. हा शासनाचा नाकर्तेपणा आहे. 72 दिवस हे कर्मचारी रस्त्यावर आहेत, आंदोलन करतायत, न्याय मागतायत. मग इथं उपसंचालक असतील, काही पदाधिकारी असतील, हे का लक्ष देत नाही? शासनातले वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा याकडे का लक्ष देत नाही? हा मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेपुढं निर्माण
निर्माण झालेला आहे हे मला शासनाला सांगावं. महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या विविध मागण्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र पान व्यापारी महासंघातर्फे भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून 50 रुपयांवरील नोटा रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी राज्यातून वेगवेगळ्या शहरातून रॅली काढण्यात आली होती. तसेच पुण्यातून या मागणीसाठी पत्रकार भवनापासून गणेशखिंड रस्त्यावरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून देशावरील गाणी लावून आणि हातात तिरंगा झेंडा घेऊन ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. तसेच या मागण्या लवकरच पूर्ण करण्यात याव्या अशी घोषणा करण्यात येत होती. महासंघाचे कार्याध्यक्ष शरद मोरे, हेमांग शहा, कमलेश सिंह, पप्पू सिंग, अर्थक्रांती जनसंसदेचे प्रभाकर कोंढाळकर आदी मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. जादूटोणा विरोधी कायद्याखाली राधेमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. राधेमा नावाच्या देवीने मांडलेले आध्यात्मिक बाजाराचे दर्शन चक्रावून सोडणारे आहे. ऐसे कैसे झाले भोंदू या ग्रंथात डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अशा बुवाबाजींची लक्तरे वेशींवर टांगली आहे. संतांच्या आणि समाज सुधारणांच्या महाराष्ट्रात बुवाबाजीला थारा नाही म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याखाली राधेमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकार परिषदेत केली आहे. बुवाबाजी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात वाढत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा केंद्रीय पातळीवर व्हावा याचा आग्रही चळवळ महाराष्ट्र आणि सुरू करणार आहे. तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत तरी मारेकरी आणि पाठीमागचे सूत्रधार न सापडल्यामुळे या विरोधात अनिश्चिततर्फे 20 ऑगस्टला निषेध रॅली व सभेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. हुंड्याच्या बद्दलच कलम आहे आणि आता कोर्टाला पोलीस स्टेशनला हजर झाल्याचे आमचे ऐकण्यात आहे. आणि इतके दिवस का लागले या गोष्टीचा देखील विचार केला जावा की का हे शासन किंवा पोलीस का तत्पर नाही राहत. मग इतर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत किती तत्परता दाखवली जाते, मग ह्या लोकांच्या बाबतीत अशी तत्परता दाखवली जात नाही. राबवणार महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे देशभरातलं आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या बलिदानानंतर हा कायदा पारित झाला आहे 18 वर्षाच्या लढाईनं. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन कुचराई करताना दिसतंय हे राधेमा प्रकरणात अगदी स्पष्ट आहे. कारण जे दिसताना जरी प्रत्यक्षात तो हुंड्याचा गुन्हा दिसत असला तरी हुंडा दिला नाही तर माझ्याकडे दैवी सामर्थ्य आणि तुझ्या संसारामध्ये मी काहीतरी आडकाठी करू शकते असा दैवी दहशतीचा दावा याच्यामध्ये केला जातो. जी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत थेट गुन्हा होतो
ज्याच्यासाठी तक्रारींची पण गरज नाही, व्हिजिलन्स ऑफिसर दक्षता अधिकारी स्वतःहून ही तक्रार दाखल करू शकतात. असं असताना, तक्रार झालेली असताना, त्या पलीकडे एका सामान्य व्यक्तीने, ज्या लॉयर आहेत ॲडव्होकेट फाल्गुनी यांनी स्वतः एक तक्रार केलेली असताना पोलीस त्याची गेले 15 दिवस दखल घेत नाही आहे, ही खूप गांभीर्याची बाब आहे. म्हणजे जे आपल्या राज्याचं भूषण आहे त्या गोष्टीकडे देखील राज्यकर्ते म्हणावं तितकं लक्ष देत नाहीत, आणि त्यामुळं दैवी दहशतीचा वापर करण्याची ही जी गोष्ट राधेमा प्रकरणात होती आहे, त्या प्रकरणात तातडीनं जादूटोणा विरोधी कायदा लावला जावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री असताना ही कारवाई तातडीनं व्हायला पाहिजे, कारण की त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री यांचं समर्थन करतायत, आणि त्यामुळे स्वाभाविक याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप तर होत नाही ना अशी शंका कुणाच्याही मनामध्ये येऊ शकते. जर त्यांच्यावरती जादूटोणा विरोधी कायदा लावला गेला नाही तर न्यायालयीन माध्यमातनं ही लढाई लढवणं आणि त्याचबरोबर रस्त्यावरती उतरून याचा निषेध करणं, ज्या ज्या कुटुंबियांचं याच्यामध्ये शोषण झालेलं आहे त्यांच्या बरोबरीनं ही भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समिती घेणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातो आणि लोक भेटतात त्या सगळ्यांच्या मनामध्ये अशी शंका येते, आणि ती साधार शंका आहे की 50 फुटावरती पोलीस चौकी असताना तिथे नाकाबंदी असताना खून होतो, मारेकरी पळून जातात, त्यानंतर नुसता तपासाचा देखावा केल्यासारखी इतकी माणसं त्याच्यावरती नेमली जातात पण प्रत्यक्षात प्लॅनचेट सारख्या गंभीर गोष्टींचा वापर केल्याचा आरोप होतो. सीबीआयकडे तपास जातो, त्याच्यानंतर एक वर्षामध्ये काही घडत नाही. सीबीआयची तपास यंत्रणा बेलापूरला बसते आणि पुण्यातल्या घटनेचा तपास करते. सीबीआयचा अधिकारी कुटुंबाला विश्वासात न घेता बदलला जातो. राज्य शासनाला सीबीआय परत परत मनुष्यबळ पाठवा आमच्याकडे म्हणून मागणी करते. मुख्यमंत्र्यांना भेटून आश्वासन दिलं जातं पण 6 अधिकारी सीबीआयला दिले जात नाही. या प्रश्न कशाकडे निर्देश करतात की सत्ता कुणाचीही असो, आधीचं आघाडी सरकार असो किंवा आत्ताचं युती सरकार असो, यामधलं सत्य शोधून काढण्यामध्ये आणि त्यामध्ये काहीतरी गोंधळाच्या गोष्टी आपल्याला राजकीय दृष्टी बाहेर येतात का काय येतील का काय अशा आशंकेनं त्याला हातच लावायला नको अशी मानसिकता तर राज्यकर्ते करत नाहीयेत ना. आणि हे जर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरेंच्या बाबतीत होत असेल तर या राज्यामध्ये सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार? आणि बदलाचं आश्वासन देऊन जे राज्यात आणि केंद्रात शासन आलंय ते असं स्वागत असेल तर सामान्य जनतेनी ही जी भीती आहे की तुमचा दाभोळकर आणि पानसरे करू तुम्ही जर व्यक्त व्हायला लागलात आमच्या विरोधामध्ये, ती भीती ही लोकशाहीच्या मुळावर येणार आहे. आणि आज जे या मारेकऱ्यांना दडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याच मुळावरती आज ना उद्या येईल याचं गांभीर्य सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.